शहर के बुट्टी बोर स्थित मेराजी टेक्सटाइल लिमिटेड कंपनी के हजारों कर्मचारी अपनी मांग को लेकर पिछले 18 दिनों से हड़ताल कर रहे हैं। मोरारजी टेक्सटाइल लिमिटेड कंपनी प्रशासन पिछले 3 महीनों से कर्मचारियों को उनका वेतन नहीं दे रही है। कंपनी ने ना ही दिवाली बोनस दिया है, ना ही बीते 3 सालों से वेतन में बढ़ोतरी की है। इसके पहले भी कर्मचारियों ने अपनी मांगों को लेकर हड़ताल की थी। उस समय कंपनी प्रशासन ने लिखित आश्वासन भी दिया था, मगर वो आश्वासन कागजों पर ही सीमित रहा। इसलिए कंपनी का ये रवैया देखते हुए कर्मचारी अपनी मांगों पर अड़े हैं। इतना ही नहीं, मांग पूरी ना होने पर सामूहिक आत्मदेह करने का भी इशारा कर्मचारियों ने दिया है। मी अरविंद नामदेवराव चापले, मोरारजी टेक्सटाइल लिमिटेड बुट्टीबुरी येथे गेले 20 वर्षापासून काम करीत आहेत आणि तिथे मी कामगार प्रतिनिधी सुद्धा आहेत। गेले 2017 पासून कामगारांना पगारवाढ दिलेली नाही आहेत आणि तोच पगार 2017 आता पण देत आहेत आणि तो पगारसुद्धा 3-3 महिने होत नाही आहेत। गेल्या दिवाळीचं बोनससुद्धा नाही दिलं, कामगारांना अनलिगली ले ऑफ दिलेला आहे। त्या ले ऑफचं अजूनपर्यंत मॅनेजमेंटने कामगारांना पगार दिलेला नाही आहेत। सगळ्या कामगार गेले 17/4/2023 पासून आम्ही काम बंद संप पुकारलेला आहेत, कारण की आम्हाला 3 महिन्यापासून व्यवस्थापनाने वेतन दिलेले नाही आहेत। सगळ्या कामगारांचे बँक इन्स्टॉलमेंट पेनल्ट्या ह्या ठकलेले आहेत आणि गेले 3 वर्षापासून कामगारांना वेळेवर पेमेंट न दिल्यामुळे सगळी कामगारांची ही अर्थव्यवस्था बुडालेली आहेत। मॅनेजमेंटने पगार देण्यास अजूनपर्यंत नकार दिलेला आहेत। जोपर्यंत आमचा पगार 3 महिन्याचा पगार बोनस आणि ले ऑफचा पगार आणि 26 दिवस कामगारांना काम मिळत नाही व 7 तारखेला मासिक वेतन हे देण्यात यावं। 1800 ते 2000 कामगार संपवर आहेत सर। Unit 1, Unit 2, Unit 3 आणि हा संप स्थायी अस्थायी कामगारांचा दोन्ही मिळून संप आहेत सर। मॅनेजमेंट नाही ऐकलेलं आहेत। काल आम्ही कामगार प्रतिनिधींनी जाहीर केलेलं आहेत की आमचं न्यायालय किंवा मॅनेजमेंटने किंवा शासनाने प्रशासनाने यामध्ये आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना सुद्धा पत्र दिलेलं आहे त्याबद्दलचं। तर आमचा या 2-3 दिवसात कोणताही तोडगा न निघाल्यास या 8 तारखेला 8/5/2023 12 वाजता सामूहिक विष प्राशन करून आम्ही आत्महत्या करू, कारण की आपला भारत देश हा स्वतंत्र आहे, पण असं वाटते का कामगाराला अजूनपर्यंत गेले कित्येक वर्षापासून, मागील वर्षी आम्ही जलसमाधीसुद्धा घेतली आहे, कामगारांनी स्ट्राईकसुद्धा केली, 3 दिवस आम्ही पाण्यामध्ये राहूनसुद्धा मॅनेजमेंटने आमचे सगळ्या मागण्या मान्य केल्या, परंतु अजूनपर्यंत त्याच्यावर इम्प्लिमेंट केलेलं नाही आहेत व्यवस्थापनाने। आणि पगार देतो म्हणून पलटा मारत जातात आणि समोर दिवसं काढत जातात। कंपनीचे मालक हर्ष पिरामला आहेत आणि त्यांचा खूप मोठा फर्म आहेत, वेगवेगळ्या कंपनी आहेत आणि आमची कंपनी खूप रेप्युटेड कंपनी होती, मोरारजी टेक्सटाईल लिमिटेड बुट्टीबुरी नागपूर। आता जे आम्ही 18 दिवसापासून संपावर आहे, आम्ही संपावर म्हटलं म्हणजे कामावर हजर असून आम्ही कामबंद संप केलेला आहे। संपावर राहण्याचं कारण म्हटलं म्हणजे आताच निर्माण झालेली परिस्थिती नसून गेल्या 3 वर्षापासून मोरारजी टेक्सटाईल व्यवस्थापन ही कामगारांचे शोषण करत आहे। आम्ही कित्येक वेळा त्यांना लेखी किंवा तोंडी स्वरूपात विनवणी केली की असं करू नका, कामगारांना न्याय द्या, कामगारांना जे संविधानात जे कायदे आहेत ते आम्हाला लागू द्या, आम्ही पण माणूस आहोत, आम्हाला माणसासारखं जगू द्या, परंतु त्यांनी आम्हाला कवडीभर महत्त्व दिलं नाही आहे। याच्या आधी पण आम्ही नाईलाजाने 3 वेळा आम्ही आंदोलन केले होते नाईलाजाने, तर त्यावेळेस माजी राज्य कामगार मंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या उपस्थितीमध्ये 1 मे 2021 आनंद मेळावा कार्यक्रम निर्माण केलेला तयार केलेला होता। त्यावेळेस फक्त मॅनेजमेंटनं होकार दिला, ते कागद पण आमच्याकडे अजून अवेलेबल आहे। त्यानंतर
जलसमाधी आंदोलन केलं, आम्ही पूर्ण 1800 कामगार पाण्यामध्ये 2 दिवस सतत बसून राहिलो। त्यावेळेस शासन प्रशासनाने मध्यस्थी करून मॅनेजमेंटला होकार देण्यास हे केलं, परावृत्त केलं, आणि मॅनेजमेंटने आम्हाला लेखी स्वरूपात 100 रुपये स्टॅम्पवर मला लिहून पण दिलं, आमच्या मागण्या मान्य पण केल्या। मागण्या मान्य करते आणि पुन्हा पलटून जाते, म्हणजे कामगारालाच पायाखाली दाबून ठेवते। नाईलाजाने आता आम्ही कमीत कमी 8 ते 10 पत्र अप्पर कामगार आयुक्त आणि जेही प्रशासकीय शासन प्रशासन आहे, मुख्यमंत्र्यापर्यंत कामगार मंत्र्यापर्यंत आम्ही सगळ्यांना दिलेले आहे, परंतु कामगारावर कोणाचं लक्ष नाही आहे। त्यामुळे नाईलाज असतो, आम्ही आता ही जे स्ट्राईक केली, आम्ही सगळी स्ट्राईक केली पूर्व सूचना देऊन केलेली आहे, आणि आम्ही 17/4/2023 पासून आम्ही कामबंद संपावर आहो। मॅनेजमेंटची भूमिका काहीच नाही आहे, ते एक कामगारांना सोडून पळ काढलेला आहे त्यांनी, आणि कोणत्याही आमच्या मागण्या पूर्ण करायला तयार नाही आहे। मागण्या आमच्या काही खूप मोठ्या नाही आहे, हां मागण्या आमच्या 26 दिवस आम्हाला काम द्यायला पाहिजे, 7 ते 10 तारखेच्या दरम्यान पगार द्यायला पाहिजे, आणि जे आमचं दिवाळी बोनस आमच्या हक्काचं आहे ते अजूनपर्यंत आम्हाला मिळालं नाही आहे, आणि मागील 3 महिन्यापासून आमचा पगार अजूनपर्यंत झालेला नाही आहे। तर त्यामुळे सगळे कामगारांची आर्थिक परिस्थिती ढासळलेली आहे। आज आम्ही संपावर बसलो असता आणि काल 4 वाजता न्यायालयाच्या एक व्यक्तीने हा नोटीस आलेला आहे, तर त्यामुळे आज आम्ही इथं आलेलो आहोत। व्यवस्थापनाने कुठल्याही प्रकारच्या आमच्या कामगाराच्या समस्या पूर्ण करायचा प्रयत्न केला नसून व्यवस्थापनाने पाय पळवाट काढलेली आहे, तरी आता आम्ही शासन प्रशासनाला सगळ्या अर्ज देऊन पण कोणी आमच्या कामगारावर लक्ष देत नाही आहे। त्यामुळे आता आमचा अंतिम निर्णय हाच राहील की येणाऱ्या 8/5/2023 रोजी सोमवारला 12:00 सार्वत्रिक विष प्राशन करून आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय दुसरा आमच्यासमोर मार्ग नाही आहे। जर आम्हाला आमच्या भारत देशातच आम्हाला स्वातंत्र्य मिळत नसन, एक माणूस म्हणून जगायचा आम्हाला वेळ देत नसन, तर आम्हाला जिवंत राहण्याचा काही अधिकार नाही असं तरी मला वाटते, आणि आमच्याजवळ तोच शेवटचा उपाय उरलेला आहे। आता आमचे वकील साहेब इथं सध्या हजर नाही आहे। आमचं म्हणणं हेच होतं सर की काल आम्हाला कोर्टाच्या द्वारे 4 वाजता नोटीस प्राप्त झाला आणि आमचे जे वकील होते ते मुंबईला कामानिमित्त कामासाठीच गेलेले आहे कोर्टाच्या। आम्ही 1-2 वकिलांना विचारलं पण वकिलांनी पैसे म्हटले तर आम्ही 3 महिन्यापासून आमची जगाची सोय नाही आहे, तर आम्ही बाकीच्या वकिलांना पैसे देण्याची हे नाही, तर आम्ही जज मॅडमला तेच सांगितलं का हे आमचे अर्ज आहे बा, आम्ही जे आमचे कामगार प्रतिनिधी आहे त्यांच्या नावाने नोटीस काढले पण याच्यामध्ये 1800 ते 2000 कामगार संपावर आहेत, तर प्रत्येकाच्याच नावाने नोटीस काढून नोटीस बजावण्यात यावं बा। आमचं म्हणणं जज मॅडमनी ऐकून घेतलेलं नाही, आमचे अर्ज पण घेतलेले नाही आहे। आता ते आम्ही अध्यक्ष जे न्यायालय अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे आम्ही देण्याचा प्रयत्न करत आहोत। आम्ही गेल्या 17 तारखेपासून स्ट्राईक केलेली आहे पण आमचं घर नाही भागत, त्याच्यामुळे आमची आर्थिक स्थिती गंभीर झालेली आहे। ना बोनस दिला आम्हाला, नाही आमचं 3 महिन्यापासून पेमेंट नाही दिलं, आम्ही घर कसं चालवावं, लेकरं बाळं कसे पोहोचाव याची आम्हाला खूप काळजी पडलेली आहे। आम्ही आता 8 तारखेला विष प्राशन करत आहोत। NBCN न्यूज के लिए अजित कुवर के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।